पनवेल पंचायत समितीमध्ये बसवण्यात आलेल्या आरो प्लांटचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. रामकी कंपनीच्या 15 लाख रुपयांच्या CSR फंडातून पनवेल पंचायत समितीमध्ये आरो प्लांट उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते झाले होते. त्यानुसार या आरो प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी श्री पांढरे, गटशिक्षण अधिकारी श्री मोहिते, प्रोजेक्ट हेड सोमनाथ मालगर, CSR मॅनेजर सतेज धाबीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मी सगळ्यात आधी राखी कंपनीचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पंचायत समितीच्या वतीनं मी धन्यवाद देतो की त्यांनी आज पंचायत समितीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता या पंचायत समितीच्या प्रिमायसेसमध्ये आरो प्लांटचं या ठिकाणी त्यांच्यामुळे आज लोकार्पण होऊ शकलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं रामकी कंपनीचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पंचायत समितीच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं धन्यवाद देखील देतो. पनवेल पंचायत समिती ही तशी मुंबईला सगळ्यात जवळ असलेल्या ग्रामीण संस्थांच्या पैकी एक आहे की ज्याच्यामध्ये RDD डिपार्टमेंटच्या अंतर्गत, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीचा सगळा कारभार हा या कार्यालयातून चालवला जातो. पनवेल तालुका आजही रायगड जिल्ह्यामध्ये महापालिका झाल्यानंतर देखील सगळ्यात मोठा असा लोकसंख्येच्या बाबतीतला तालुका आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत कदाचित काही तालुके पुढे असू शकते, पण या लोकसंख्येला केटर करायचंय. एकीकडे परंपरागत अशा पद्धतीनं ग्रामीण विभागाच्या नियम निकष आणि निधीच्या मर्यादा याच्यामध्ये काम करायचंय, हे सगळं करत असताना याच्यामध्ये अनेक पद्धतीच्या मर्यादा निधी किंवा सगळ्या निकषाच्या या येत असतात. याच्यावर मात करत पंचायत समितीला काम करायचं असतं. आपण ज्या इमारतीमध्ये आहोत त्या इमारतीचंही काम हे रखडलेलं आहे. अशा वेळेला या इमारतीच्या मधल्या सुविधा मिळवणं हे काही अंशी जिकरीचं असतं. मला त्या मिळवण्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या सगळ्यांचं तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून यासाठी अभिनंदन करतो. पनवेल पंचायत समितीचा कारभार हा गतिमान असला पाहिजे. पनवेल पंचायत समितीकडून अपेक्षित असलेलं काम हे वेगवान पद्धतीनं झालं पाहिजे ही पनवेल तालुक्याच्या नागरिकांची अपेक्षा. वेगवेगळ्या पद्धतीनं या ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या शेष फंडाचं वाटप असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना या गावागावापर्यंत पोहोचवणं असेल, त्यांचा कारभार योग्य पद्धतीनं चालला पाहिजे. 50% जास्त आता महिला लोकप्रतिनिधी यायला लागलेल्या आहेत, त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि स्वयंस्फूर्तीनं त्यांच्याकडून सुरू झालेलं कार्य हे इतर ग्रामपंचायतींपुढं आणि पनवेल पंचायत समितीचं कार्य जिल्हा राज्यापुढं देशापुढं जावा या पद्धतीची रचना किंवा नियोजन झालं पाहिजे. या पद्धतीचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये पंचायत समितीकडून होत राहील. आज आरोग्य प्लांट इन्स्टॉल झालेला आहे. पुन्हा एकदा रामकीचं अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये पंचायत समिती ही अधिकाधिक वेगवान पद्धतीनं काम करेल, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवेल. जल जीवन मिशनची कामं ही एक महत्वाकांक्षी योजनेची कामं आपल्याकडे देशभरामध्ये सुरू आहे, त्यामुळे त्या कामांच्या अनुषंगानं आपण पाठपुरावा घेतो. तसाच पाठपुरावा सगळ्या कामांचा हा घेतला जावा. अर्थात आता आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपाची जबाबदारी आहे, पण मला खात्री आहे की आपल्याकडे असलेल्या जबाबदारीच्या अंतर्गत देखील हे काम निश्चितपणानं पूर्ण होऊ शकतं करावं असं BDO आणि तुम्हा सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो, तुमचं अभिनंदन करतो. आपण स्वागत वगैरे केलं, रामकीनं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. रामकीच्या माध्यमातून CSR ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतात. फक्त ज्या परिसरात रामकी आहे त्या परिसरातल्या लोकांनाही समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम हे तुमच्या हातातून हो अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.